सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील अन्य भागासह कोकण परिसरात पावसाची दमदाह हजेरी लागली आहे. सातत्याने पडणाऱ्या याच पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होताच काही नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. सोशल मीडियावर महाराष्ट्रातील विविध भागात पडणाऱ्या पावसाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पुणे आणि मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. येत्या 19 जूनपर्यंत या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे धरण क्षेत्रही दमदार पाऊस कोसळत आहे. सध्या सोशल मीडियावर चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश पाऊस सलग 2 तास कोसळल्याने आजूबाजूचे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. 2 तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 10 वर्षांपूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे तिवरे येथील भरदेवाडी येथील मातीचे धरण फुटल्यामुळे जीवित व वित्तहानी झाली होती. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यावर येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात.